एका अंध विद्यार्थ्याने आपल्या मधुर आवाजाने गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हे आहे किनवट तालुक्यातील बोधडी येथील अंध विद्यालय. याच विद्यालयात कृष्णा देवकते हा विद्यार्थी शिक्षण घेतोय. पाचवीत शिकणारा कृष्णा देवकते हा विद्यार्थी सध्या सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झालाय. त्याने शाळेतील एका सांस्कृतिक कार्यक्रमात कच्चे धागे आणि ABCD या चित्रपटातील माहिरे हे गाणे गायले आणि हेच गाणे त्याच्या शिक्षकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले. कृष्णाने गायलेल्या या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. त्याचे हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. या गोड गळ्याच्या गायकाचा शोध आम्ही घेतला. बोधडी येथील अंध विद्यालयात कृष्णाला संगीताचे धडे त्याचे शिक्षक राजेश ठाकरे देत आहेत. कृष्णाला पुढे चालून संगीत क्षेत्रात मोठा कलाकार होण्याचं त्याचं स्वप्न आहे. कृष्णाने गायलेले गाणे व्हायरल झाले असून त्याचे आणि त्याच्या शाळेचे नाव प्रकाश झोतात आले. अनेकांचे आम्हाला फोन येत असून कृष्णाचे आणि शाळेचे देखील लोक कौतुक करीत असल्याचे त्याच्या शाळेतील शिक्षकांनी सांगितले. माझे गुरुजी ठाकरे सर यांनी मला खूप प्रतिसाद दिला सर आणि मला आता पण त्यांनी शिकवतात आणि मी ठाकरे सरांमुळं सर खूप पुढे जात आहे आणि असंच माझ्यावर ठाकरे सर आम्हाला लय शिकवतात आणि असं आम्ही पुढे जाऊ. आणि माझं गाव आहे चिखली, पण मला शेत नाही आहे म्हणून आम्ही भोकरकड मोलमजुरी करून जगताव सर. माझं गाणं सर कच्चे धागे म्हणलं एक ऊपर खुदा आसमानीचे जहां हे एक गाणं व्हायरल झालं आणि सर्वात लय म्हणजे जिना 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 रे उढा गुलाल हे व्हायरल झालं. मला जशी खबर आली तसा सर माझ्या मनाला खूप आनंद झाला. मला सर पुढं चालून खूप मोठी मेहनत घ्यायची, रियाज पण करायचा आणि मला एक मोठा संगीत गाय कलाकार व्हायचं अशी माझी इच्छा आहे सर. त्याचा व्हिडिओ आम्ही ऐकल्याबरोबर आम्हाला एवढा आनंद झाला खरंच. आणि हा आमचा फर्स्ट कॅन्डिडेट आहे असा की जो याचा व्हिडिओ व्हायरल झाला हा फर्स्ट म्हणजे एकमेव कॅन्डिडेट आहे आपल्या शाळेमधून आज या वर्षातला. खूप लोकांचा तो प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि वाह वाह पण करत आहेत ते शिकून सर. त्याला भविष्यामध्ये ह्याही पेक्षा भरघोस यश प्राप्त हो आम्ही असा प्रयत्न करू आणि त्याला खूप पुढे नेण्याचा प्रयत्न करू सर, अशी आमची इच्छा आहे सर. गावखेड्यात देखील असे हरहुन्नरी कलाकार आहेत, पण त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज आहे. बोधडीत राहणाऱ्या या कृष्णाला देखील लिटल चॅम्प्स, इंडियन आयडल सारख्या रियालिटी शोमध्ये जायचं आहे, तेव्हा अशा गावखेड्यातील कलाकारांना पाठबळ देण्याची गरज आहे.